मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यामध्ये देखील दुष्काळ असल्याने बेरोजगारी वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली. बेरोजगार युवक आणि युवतींना रोजगार मिळावा यासाठी ओंकार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश शिंदे यांनी हा रोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात 30 ते 35 नॅशनल मल्टीनॅशनल कंपनींचे प्रतिनिधी आमदार बाबाजानी दुर्राणी, अनिलराव नखाते, भावना नखाते, तुकाराम पौळ हे उपस्थित होते. सततचा दुष्काळ म्हणजे पावसाचं प्राधान्यमान दरवर्षी वर्षानुवर्ष कमी होत चाललं आणि टंचाई म्हणजे शेतीत तर कामं नाही करत नाही पण अशा व्यवसायावर सुद्धा इथल्या बराच परिणाम झाला दुष्काळ पडल्यामुळे. आणि त्या अनुषंगानेही म्हणजे सामाजिक एवढं कार्य डॉक्टर साहेबांनी जे मोठं हाती घेतलं ते म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण अशा दुष्काळी परिस्थितीत जर विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि त्याचे जे आशीर्वाद आहेत ते डॉक्टर साहेबांना नक्कीच लागतील. हे एवढं मी ह्या प्रसंगी मिळाल्या.